आमच्या सरकारला 2 महिने झाले आणि त्यांचा प्रयत्न जवळपास 1.5-2 वर्षापासून होता आणि त्यांनी तसं ट्विट देखील केलेलं आहे, कारण ज्या अटी त्यांच्या म्हणजे जे काही मागण्या होत्या त्या आम्ही सरकार आल्यानंतर तातडीने मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी तातडीने बैठक घेतली. त्यांना जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, जे सबसिडी पाहिजे होती ती सबसिडी देण्याचा देखील आम्ही ऑफर दिली आणि सगळं आम्ही पत्रही लिहिली त्यांना. कुठेही आमचा प्रयत्न कमी पडला नाही, परंतु जेव्हा 1.5-2 वर्षापासून त्यांना जो काही प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो न मिळाल्यामुळेच त्यांना माहीत नव्हतं की सरकार बदलेल. आणि त्यामुळे त्यांनी अगोदर जे काही 1.5-2 वर्ष त्यांना जो अनुभव आला त्या जे काही सहकार्य मिळायला पाहिजे होतं ते न मिळाल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. आणि त्यांनी त्याच्या ट्विटमध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे की आमचं सरकार यायच्या अगोदर कितीतरी महिने त्यांनी हा निर्णय घेतला तिकडे शिफ्ट होण्याचा. परंतु मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना देखील विनंती केली आणि त्यांनाही सांगितलं की या राज्यामध्ये मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला पाहिजे आणि तशा प्रकारचं प्रधानमंत्री महोदयाने देखील आम्हाला आश्वासन दिलं आहे की सरकार या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जे उद्योग आहेत ते आणण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल. आणि अनिल अग्रवाल यांच्या ट्विटमध्ये देखील जे दुसरं जे काही त्यांचं टी व्ही इक्विपमेंट आहेत, आय टी इक्विपमेंट आहेत, आयफोन आहे, या संदर्भात देखील त्यांनी ट्विट केलं आहे की ते दुसरा जो काही उद्योग आहे तो या महाराष्ट्रामध्ये ते लावतील. एक सकारात्मक भूमिका त्यांनी देखील घेतलेली आहे. परंतु दुर्दैवाने आधी जे काही घडलं ते घडायला नको होतं. आता शेवटी आम्ही श्रेयवादाच्यामध्ये पडणार नाही, कुणाला त्याची चूक का ह्याची चूक, परंतु यानंतर यापुढे देखील या राज्यामध्ये मोठे उद्योग येतील मोठ्या प्रमाणावर, यासाठी पूर्ण राज्य सरकार जे जे काही त्यांना आवश्यक बाबी आहेत त्याची पूर्तता.